हॅलो स्टुडंट, मागील व्हिडिओमध्ये आपण बहुपदींवरील क्रिया पैकी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण भागाकाराचे जे तीन मुख्य प्रकार आहेत ह्या मुख्य प्रकारांपैकी पहिला प्रकार अभ्यासतोय, साधा भागाकार. बहुपदींचा भागाकार शिकण्यासाठी ह्या ठिकाणी एक उदाहरण घेतले आहे. प्रश्नामध्ये जी पहिली बहुपदी आहे ही पहिली बहुपदी म्हणजेच भाज्य असणार आहे, तर दुसरी बहुपदी हा भाजक असणार आहे. भाज्य आणि भाजक दोनही बहुपदी त्यांच्या प्रमाण रूपात असणे आवश्यक आहे. आपण ही पहिली बहुपदी म्हणजेच भाज्य पाहू शकतो की हे प्रमाण रूपात नाही, तर सर्वप्रथम आपण हे प्रमाण रूपात तयार करून घेऊया. भाज्य आणि भाजक आपण दोन्ही बहुपदी प्रमाण रूपात तयार केलेले आहेत. ह्या प्रमाण रूपात कशा करायच्या हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता ह्या दोघांचे रूपांतर आपण भागाकार पद्धतीत करूया. बहुपदीची मांडणी आपण अशा पद्धतीने भागाकार रूपात केली आहे. ह्या बाजूला आपण रफ कामासाठी थोडीशी जागा सोडली आहे. सर्वप्रथम बहुपदीचे जे पहिले पद आहे हे पहिले पद आणि जो भाजक आहे ह्या भाजकाचे पहिले पद ह्या दोन पदे आपण इथे लिहिणार आहोत. ह्या भाजकाच्या पहिल्या पदापासून आपल्याला जो भाज्य आहे ह्या भाज्याचे पहिले पद आणायचे, दोन एक्सचा चौथा घात मिळवायचे. तर ह्या एक्सला कितीने गुणल्यावर दोन एक्सचा चौथा घात मिळू शकतो, तर त्याचं उत्तर आहे, बघा, सर्वप्रथम आपण जे सहगुणक आहेत ह्या सहगुणकांचा गुणाकार करूया. ह्या ठिकाणी एक आहे, एक गुणिले दोन केले तर उत्तर दोन मिळणार आहे. आणि एक्सचा तिसरा घात जर आपण वापरला तर एक्सचा पहिला घात गुणिले एक्सचा तिसरा घात, घातांकांची बेरीज होते आणि ही बेरीज आपल्याला चार मिळेल. म्हणून हे जे आपण ही जी बहुपदी शोधली आहे ह्या बहुपदीने जो भाजक आहे ह्या भाजकाला आपण गुणूया. ह्या दोघांचा गुणाकार मिळणार आहे, अर्थातच आपला पहिला पदाचा गुणाकार हा दोन एक्सचा चौथा घात असा मिळेल आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार तीन दुने सहा एक्सचा घन असा मिळणार आहे. तर हा मिळालेला गुणाकार आपण इथे लिहूया. आता आपण वजाबाकी करतोय. ही वजाबाकी आणि बेरीज कशी करायची आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला चिन्ह बदलावी लागणार आहेत. तर दोन वजा दोन पहिलं पद अर्थातच शून्य येईल. बघा, हा हे पहिलं पद शून्य येण्यासाठी आपण असा अंक शोधला ज्याचा गुणाकार दोन एक्सचा चौथा घात येईल. आणि ह्या हा अंक होता आपला दोन एक्सचा घन. ह्या दोन एक्सच्या घनाने जो भाजक होता एक्स अधिक तीन ह्याला गुणल्यावर जो गुणाकार आला ह्या गुणाकारामुळे पहिले पद ह्या पहिल्या पदाचं रूपांतर शून्यामध्ये झालेलं आहे. आता पुढची वजाबाकी करूया. तीन वजा सहा ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला ऋण तीन एक्सचा घन. आणि हे पुढील पद आपण पुन्हा खाली घेतोय, दोन एक्सचा वर्ग. आपला भागाकार आला होता ज्या संख्येने आपण गुणला आहे ही संख्या म्हणजेच भागाकार असेल दोन एक्सचा घन. आता आपल्याला ह्या भाजकापासून भाजकाचे जे पहिले पद आहे ह्या पहिल्या पदाला अशा संख्येने गुणायचं आहे की ज्याचे उत्तर आता नवीन तयार झालेले पहिले पद म्हणजेच ऋण तीन एक्सचा घन मिळेल. तर ह्या ठिकाणी एक आहे, एक गुणिले ऋण तीन केले तर उत्तर ऋण तीन येणार आहेत. आणि त्यासोबत आपल्याला एक्सचा वर्ग वापरावा लागेल की हा पूर्ण गुणाकार आपला ऋण तीन एक्सचा घन मिळेल. तर मग हा भाजकाला ह्या संख्येने गुणूया, ऋण तीन एक्सचा वर्ग. ह्याचं उत्तर मिळणार आहे, पहिलं पद हे असंच राहील ऋण तीन एक्सचा घन आणि दुसरा पदांचा गुणाकार येणार आहे धन गुणिले ऋण ऋण तीन त्रिक नऊ एक्सचा वर्ग. आलेला गुणाकार आपण इथे लिहूया. पुढे आपण वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना अर्थातच जी चिन्ह आहेत ही चिन्ह विरुद्ध होतील. धन आणि ऋण आणि धन आहेत, तर पहिलं पद पदाचे रूपांतर शून्यामध्ये होणार आहे, दोन्ही पद कॅन्सल होतील. ऋण दोन अधिक नऊ ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला अधिक सात एक्सचा वर्ग. पुढचे पद पुन्हा खाली घेऊया, अधिक चार एक्स तयार होणार आहेत. आता पुन्हा आपल्याला ह्या एक्सचे रूपांतर
7x वर्ग मध्ये करावे लागेल, त्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला अंक निवडावा लागेल 7 × 7 आणि त्यासोबत असणार आहे x, म्हणजे x × x रूपांतर x वर्ग मध्ये होईल। महागुणाकार करूया ह्या 7x ने, जो आपला भाजक आहे ह्या भाजकाला गुणूया, तर ह्याचं उत्तर मिळेल 7x² + 7³² आलेला गुणाकार इथे लिहूया। पुढे आपण वजाबाकी करतो। वजाबाकी करण्यासाठी चिन्हांमध्ये बदल केलेला आहे। पहिल्या पदाचं रूपांतर शून्यामध्ये होईल, 4 × 4 = 21 ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला ऋण 17x। पुढचं पद आहे शून्य, हे शून्य खाली घेऊया। पहा आता जो आलेली जी वजाबाकी आहे किंवा जी बाकी उरली आहे, ह्या बाकीचा घातांक 1 आहे। आपण जोपर्यंत भाज्य आणि ही बाकी, भाजक आणि बाकी ह्यांचा घातांक जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत आपण भाग देऊ शकतो। म्हणजेच समजा हा भाजक 2 असता आणि ही बाकीचा घातांक 1 असता, तर ह्याच्या पुढे आपला आपण भाग देऊ शकत नसतो। आता दोन्ही ठिकाणी तुम्ही घातांक पाहू शकता 1-1 आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा भाग देऊ शकतो। भाजकाचे पहिले पद आपण लिहिले आहे एक्स, एक्सला कितीने गुणल्यावर हे ऋण 17x मिळणार आहे, तर ह्याचं उत्तर असणार आहे ऋण 17, फक्त ऋण 17, म्हणजे ह्या दोन अंकांचा गुणाकार ऋण 17x असा मिळेल। मग ह्या ऋण 17 ने हा जो आपला भाजक आहे x + 3 ह्याला गुणूया, तर ह्याचं उत्तर मिळेल आपल्याला ऋण 17x + ऋण 51। तर हा आलेला गुणाकार इथे आपण लिहून घेऊया, ऋण 17x + 51 वजाबाकी करूया। वजाबाकी करताना ही चिन्ह बदलणार आहेत। पहिलं पद ह्याचं रूपांतर शून्यमध्ये होईल आणि दुसऱ्या पदाची बेरीज 51 मिळणार आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता एक्सचा घातांक 0 मिळालेला आहे। 0 हा 1 पेक्षा लहान आहे, म्हणजे ह्या पुढे आपण भाग देऊ शकत नाही। तर हे 51 जे मिळालेले आहेत ही आपली बाकी मिळालेली आहे। भागाकार लिहून घेऊया आपण। पहिला भागाकार आपण लिहिलेला आहे, ह्या दुसऱ्या पदाचा भागाकार हा ऋण 3x² असा आला होता, त्याच्या पुढचा भागाकार हा +7x असा होता, तर त्यापुढील सर्वात शेवटचा भागाकार हा ऋण 17 असा मिळालेला आहे। मिळालेल्या भागाकार आणि बाकी ह्याचे रेखन करून घेऊया। प्रश्नामध्ये भाज्य होता 2x² + 3x³ + 2x² + 4x + 0, भाजक होता x + 3। ह्या ठिकाणी आपल्याला भागाकार मिळालेला आहे ही बहुपदी, तर बाकी असणार आहे -51। प्रश्नामध्ये असलेले भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी ह्यांचे लेखन आपण ह्या पद्धतीने करून घेऊया। भाज्य ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो, ह्याचं लेखन करूया। ह्या सूत्रामध्ये आपण उर्वरित किमतींचे देखील लेखन केलेले आहे। जर ह्या दोन बहुपदींचा गुणाकार आणि बेरीज जर आपण ह्या ठिकाणी केली, तर ह्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला असलेले गुणाकार आणि बेरीज ह्याचं उत्तर आपल्याला हा भाजक मिळणार आहे।